नवी मुंबईत इमारतीचं छत कोसळलं, 7 जणांना वाचवण्यात आले तर अनेक जण अजूनही अडकले. नवी मुंबईतील नेरूळ परिसरातील सेक्टर 17 मध्ये इमारतीचे छत कोसळले, 7 जणांना वाचवण्यात आले तर अनेक जण अजूनही अडकले आहेत. वृत्तानुसार जिमी पार्कच्या हॉलच्या परिसरात 6व्या ते 1व्या मजल्यापर्यंतचे निवासी संकुल कोसळले. नेरूळ, बेळापूर, वाशी आणि कोपरखैराणे परिसरातील बचाव पथके घटनास्थळी आहेत. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, नवी मुंबई. असं झालंय की गेल्या वेळी एक स्लॅब पडला होता, यांचं काम चालू होतं, काम चालू होतं आणि आज संपूर्ण विंगच्या विंगच खाली आलेले आहे. आणि पालिकेने ह्या बिल्डिंगला नोटीस दिली होती गेल्या वेळी स्लॅब पडल्यामुळे, पण त्या लोकांचं अजून एकमत रिडेव्हलपमेंटचं होत नव्हतं. आज सगळंच कोसळलं, त्या घरातली सिनियर सिटीजनला वाचवलं आहे, लहान बाळ वाचवलेलं आहे. जीवितहानी एवढी झालेली नाही आहे, फक्त जखमा झालेल्या आहेत. आता 2-3 लोकांना हॉस्पिटलला नेलेलं आहे. यंत्रणांनी ताबडतोब ॲक्शन घेतल्यामुळे ह्या लोकांचा जीव वाचू शकलेला आहे. पालिका असेल, महानगरपालिका असेल, फायर ब्रिगेड असेल किंवा पोलीस यंत्रणा असेल, त्यांनी ताबडतोब इथले सगळे स्थानिक लोकप्रतिनिधी असतील हे पण ताबडतोब इथे धावून आलेले आहेत 2 मिनिटांमध्ये. आणि ह्यांनीसुद्धा आपापल्या परीने ज्यांनी त्यांनी लोकप्रतिनिधींनी इथे यंत्रणा राबवलेली आहे आणि बरेच लोकांचा प्राण इथे वाचलेला आहे. पण माझं आपल्या माध्यमातून सर्व इमारतींच्या रहिवाशांना आणि सेक्रेटरींना आव्हान आहे की आपण खरोखरच धोकादायक इमारती असतील तर कुठेतरी या पावसाळ्याच्या अगोदर, या पावसाच्या अगोदरच ही इमारत कोसळलेली आहे, तर आपण राहण्याची दुसरीकडे व्यवस्था करावी. पण अशी जीवितहानी होऊ शकते. आत्ताच एक बाळ काढलं, एक आईला काढली, एक माझ्यासमोर आता सिनियर सिटीजन काढली, एक बाल्कनीत येऊन बसलेली मुलीला काढलं. फायर ब्रिगेड अतिशय नवी मुंबई पालिकेची चांगलं काम करत आहे आणि झटपट ॲक्शन घेतल्यामुळे आज अनेक लोकांचं जीवितहानी थांबलेली. पुणे टावरमध्ये बेडरूमचा 1-6 माळ्यावरून जो स्लेब आला तो ग्राउंड फ्लोरपर्यंत आलेला आहे. त्याच्यामध्ये 4 लोक इंजर्ड झाले होते, त्याला डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये पाठवले आहेत. त्याची तब्येत जास्त गंभीर नाही आहे. पण देखिए, ये बिल्डिंग ना 8 फ्लोर की बिल्डिंग है, ठीक है. और ये बिल्डिंग के हमारे जो घर के ओनर है श्रीधर, मिस्टर एंड मिसेस श्रीधर, उन्होंने हमको ये सब कुछ बताया नहीं था कि ये बिल्डिंग एक बार इसके पहले कोलैप्स हो चुकी है, पर उन्होंने हमें बताया नहीं था उसका डेंजर है. और हर महीने हमसे किराया लेते, हमने नोटिस भी दिया कि हमको घर छोड़ के जाना है, पर उन्होंने किया नहीं. अभी हम कौन से, हम सुनिए आप, हम 2nd फ्लोर पर रहते हैं, ठीक है. बिल्डिंग 8 फ्लोर का, आप सोचो 8 से नीचे गिरा तो 2nd फ्लोर पर कितना गिरेगा. तो मेरा भाई सामने के रूम में था, ये एक वो रूम कोलैप्स है, मेरा रूम को कुछ नहीं हुआ. तो मेरा भाई जब कोलैप्स हुआ ही वेंट डाउन एंड लाइक अ लॉट ऑफ पीपल वेंट डाउन. 3rd फ्लोर की एक लड़की है, सब बहुत सारे लोग गिरे थे, ठीक है. बिल्डिंग बहुत पूरी बिल्डिंग से जे 6व्या मजल्यापासून जे स्लॅब आहेत ते हॉलमधला जो स्लॅब आहे तो कोसळला असं प्रथमदर्शनी दिसतं आहे. आणि तो कोसळत खालच्या सगळ्या मजल्यांच्या स्लॅब ग्राउंड फ्लोअरपर्यंत आलेले आहे. बिल्डिंगची कंडिशन जी आहे ती प्रथमदर्शनी आत्ता जर बघितलं तर थोडा पोर्शन वगळता बाकी कुठेही फॉर्च्युनेटली जास्त इतर ठिकाणी डॅमेज झालेलं नाही. जे रेसिडेंट्स आहेत त्या सर्व रेसिडेंट्स बिल्डिंगमध्ये जे होते ते सर्व इव्हॅक्युएट करण्यात आलेले आहेत. आत्तापर्यंत जवळपास 7 लोक आपण हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलेले आहेत आणि त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. एक व्यक्ती आहे ज्या व्यक्तीच्या बाबत शोध करणं सुरू आहे. त्याच्याबाबत नागरिकांकडनं असं समजतं की तो कुठं गेलेला असल्याची पण शक्यता नाकारता येत नाही. पण तरीसुद्धा आत्ता प्रत्यक्षात ग्राउंड फ्लोअरवरती संपूर्ण मलबा आहे आणि तो युद्धपातळीवरती दूर करण्याचं काम हे मॅन्युअल पद्धतीने सुरू करण्यात आलेलं आहे. सगळ्या शक्यतांची विचार करता बिल्डिंग जी होती त्या बिल्डिंगची ऑक्युपन्सी जी आहे ती 1994 सालची आहे. ही खाजगी इमारत आहे, 94 सालची ऑक्युपन्सी आहे आणि त्याला बिल्डिंगचं स्ट्रक्चरल पाहणी महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली होती आणि त्यानंतर स्ट्रक्चरल ऑडिटच्या संदर्भात बिल्डिंगला नोटीसही देण्यात आलेली होती. प्रत्यक्षामध्ये जी आजची घटना घडली याचं इमिडिएट कारण काय असू शकेल याचं इन्व्हेस्टिगेशन करणं महत्त्वाचं ठरतं. ती पाहणी करण्यासाठी टीम गठीत करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून ती पाहणी करून त्याच्यानंतर ह्या बिल्डिंगचं काय कारण असू शकेल हे आयडेंटिफाय केलं जाईल आणि त्याच्यानुसार पुढची आवश्यक ती कार्यवाही केली जाईल. या टॉवरच्या व्यतिरिक्त या सोसायटीमधल्या दुसऱ्या इमारती किंवा या पद्धतीच्या असं समजतं की शहरामध्ये इतर पण काही इमारती आहेत, मे बी त्या काळात त्या बिल्डरकडनं बांधण्यात आलेल्या, ह्या सर्व इमारत्यांचं इमिडिएट स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासंदर्भाने, इरिस्पेक्टिव्ह ऑफ द फॅक्ट की त्या बिल्डिंगची आजची कंडिशन कशी आहे,
ते करण्यासाठी टीम्स गठित करण्यात येत आहेत आणि ते सुद्धा आज आणि उद्या हे स्ट्रक्चरल ऑडिट संपूर्ण करून घेण्यात येईल आणि तिथे सुद्धा जर काही अडचण असेल असं दिसलं तर इमिडिएट त्या ठिकाणी आपल्याला पुढची आवश्यक कार्यवाही केली जाईल. आज रोजी ज्या फॅमिलीज इव्हॅक्युएट केलेल्या आहेत आणि ज्यांना आता ऑफकोर्स बिल्डिंग डॅमेज झालेली आहे त्यामुळे त्या ठिकाणी राहणं धोक्याचं आहे त्यांची पर्यायी राहण्याची व्यवस्था महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेली आहे. तिथे नागरिकांना ज्या आवश्यक सुविधा आहेत त्या सर्व सुविधा महानगरपालिकेच्या वतीने प्रोव्हाइड केल्या जात आहेत. अग्निशमन आणि आरोग्याच्या टीम्स या ठिकाणी आहेत, इथंही हॉस्पिटलच्या टीम या ठिकाणी आहेत. तर एकंदर आत्ता आपली प्रायोरिटी ही रेस्क्यू करणं ही असून सर्व फॅमिलीज सेफली रेस्क्यू आणि शिफ्ट झाल्यानंतर त्याच्या कारणाच्या मुळाशी जाण्यात येईल आणि त्याच्यानुसार आवश्यक ती पुढची कार्यवाही करण्यात येईल.